नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. रेल्वे गाडीचे चाक तुटले, मोठा अनर्थ टळला. सोनखांब रेल्वे स्टेशन ते कोहडी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान गोरखपूर एक्सप्रेस रेल्वे गाडीचे चाक तुटले, मोठा अनर्थ टळला. सर्व प्रवाशी सुखरूप. प्रवाशांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कसारी सावंगा येथील युनियन बँक लुटण्याचा प्रयत्न फसला. दोन संशयित कोंढाळी पोलिसांच्या ताब्यात. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कसारी सावंग येथील युनियन बँकेला 29 मेच्या पहाटेत लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र बँक लुटेरे या प्रयत्नात फसले. बँकेचे शटर उघडे असल्याची माहिती 29 मेच्या सकाळी 6 वाजता उजेडात आली व घटनेची माहिती सकाळी 7 वाजता कोंढाळी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच उपनिरीक्षक पवन भांबूरकर आपल्या स्टाफसह घटना स्थळी पोहोचले. कोंढाळीचे ठाणेदार अहेरकर रजेवर असल्याने काटोलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक SS राजपूत ही त्वरित घटनास्थळी पोहोचले व काटोल उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बँक अधिकारी यांचे सहयोगाने व CCTV चित्रीकरणाच्या माध्यमातून कोंढाळी उपनिरीक्षक पवन बांबूरकर, SSI सुरेश लोहकरे, शिपाई पन्नालाल बटाऊवाले यांनी कचारी सावंगा येथूनच दारूचे दुकान समोरून पळ काढत असतानाच दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर बँकेतील तिजोरी व लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला गेला पण त्या चोरांना यश आले नाही अशी माहिती बँक व्यवस्थापक सुरेश सोनकुसरे यांनी दिली. रामटेक तालुक्यातील असोली साईलमेटा येथे तलावात ठिया मांडून आमरण उपोषण करण्यात येत आहे. शासनाद्वारे जल ही जीवन है या संकल्पनेतून जलयुक्त शिवार योजनेमार्फत कोट्यवधी रुपये खर्च केले. परंतु गावातील तलाव बांधकाम व खोलीकरण करण्यासाठी आरोली येथील ताराचंद सलामे यांनी आमरण उपोषणाद्वारे याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. मोजा असुली रामटेक तालुक्यातील मोजा असुली येथे एक सलामी जी आहे त्यांनी 13 मुद्द्यावर एक उपोषण सुरू केलेलं आहे. खरं तर उपोषण सुरू करायच्या आधी त्यांनी प्रशासनाला याची जानकारी द्यायला पाहिजे होती. त्याची रिक्षर परवानगी घेऊन पण लोक उपयोगी मुद्दे असल्यामुळे मी ॲडिशनल CEO केदार साहेब आणि BDO डेप्टी CEO सयाम इरिगेशनचे या सगळ्या लोकांना घेऊन त्याच्या भावना समजण्यासाठी तिथे गेलो असता पाण्याच्या मधोमध त्यांनी मचान बनवून तिथे उपोषणाची सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्या आधी त्या उपोषणाच्या ठिकाणी जाण्याच्या आधी मी तासभर SDO साहेबांकडे आणि जवळपास 1/4 पाऊण तास BDO याच्या ते त्यांचे जे 13 मुद्दे होते त्या 13 मुद्द्यांचा अभ्यास करून त्याच्यावर ते कम्प्लायन्स करून घेतले की काय काय याच्यात फुटू शकतात ना काय काय. 2-3 मुद्दे पंचायत विभागाचे होते, 2-3 मुद्दे शिक्षण विभागाचे होते. ह्या सगळ्या मुद्द्यांवर विचार करून आता आम्ही तिथे साईडवर गेलो असता त्या सगळ्या मुद्द्यांवर त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. चर्चा करताना निर्णय असा निघाला की भाई आता तुम्ही आम्हाला जे मुद्दे समजून सांगितले त्या मुद्द्याचा अभ्यास आम्ही आता करतो आणि उद्या आम्ही तुम्हाला पूर्णपणे सांगून उपोषण संपवण्याचा प्रयत्न करू असं त्यांचे जे सहकारी होते तिथं असलेले त्यांनी आम्हाला तसं सांगितलेलं. बहुउद्देशीय संस्था नागपूरतर्फे आयोजित विदर्भ कवी संमेलन. बहुउद्देशीय संस्था नागपूरतर्फे आयोजित विदर्भ कवी संमेलनात 60 कवींनी आपली कविता विविध विषयांवर प्रस्तुत केली. एक दिवसीय कार्यशाळा अंतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृत्तदीप साप्ताहिकचे विमोचन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राहुल पाटील, लीना वैद्य, पल्लवी पाटील, रितेश मेश्राम, अरुण चांदेकर सह मान्यवर उपस्थित होते. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.